प्रेक्षको नमस्कार। वाडा तालुक्यामध्ये भव्य दिव्य असं कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। या कृषी प्रदर्शनाचे आयोजक किरण पाटील हे आता आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा करूया नेमकं या प्रदर्शनामागचा उद्देश काय। किरणजी, आपण जे कृषी प्रदर्शन आयोजित केलेले आहे ते कोणामार्फत केलेलं आहे आणि त्याचा नेमका उद्देश काय? हे प्रदर्शन आम्ही आमची जी संस्था आहे वाडा जिनिया कलम उत्पादक सहकारी संस्था यांनी आताच तांदळामध्ये GI मानांकन सुद्धा मिळवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं हा मनात विचार घेऊन शेतकऱ्यांना ज्ञान प्राप्त व्हावं हा विचार मनात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाने शेती कशी करता यावी, तसंच ही शेती शेतीमध्ये पिकवलेलं जे अन्नधान्य आहे हे विकता कसं यावे ही कन्सेप्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांपर्यंत हे कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। या कृषी प्रदर्शनामध्ये किती कंपन्यांचा सहभाग असणार आहे? या कृषी कंपन्यांमध्ये सरासरी 100 वरती कंपन्या उपस्थित झालेल्या आहेत। नॅशनल असतील, मल्टीनॅशनल असतील, ट्रॅक्टर क्षेत्रामध्ये असतील, ड्रिपच्या क्षेत्रामधल्या असतील, त्याच्यानंतर उत्पादन विक्रीच्या ऍपच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा इथे आम्ही आमंत्रित केलेलं आहे। तसेच कोसबाडचे कृषी शास्त्रज्ञ असतील, RCFचे कृषी शास्त्रज्ञ असतील, पुण्याचे काही कृषी शास्त्रज्ञ असतील, ते चर्चासत्राद्वारे आपल्या शंकांचे निरसन सुद्धा करणार आहेत आणि मोठमोठ्या कंपन्यांचे शास्त्रज्ञ सुद्धा आम्ही इथे बोलावलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांना ज्या अडीअडचणी येतात बियाणं म्हणजे उत्पादन घेण्यापासून बियाणं लावण्यापासून ते उत्पादन काढणीपर्यंत ज्या अडचणी येतात त्या पूर्ण सोडवण्याचा आम्ही यामध्ये प्रयत्न केलेला आहे। आता या मेळाव्यासाठी मंत्र्यांची उपस्थिती लाभणार आहे असं कळतंय, कोणते कोणते मंत्री येणार आहेत? परत प्रथमतः उद्घाटक म्हणून माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हे VC थ्रू हजर राहणार आहेत। तसेच एकनाथजी शिंदे साहेब आहेत, दादाजी भुसे साहेब आहेत, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेजी आहेत, भारतीताई पवारजी आहेत, भागवतजी कराड आहेत, नंतर आपले कपिलजी पाटील आहेत, आपले स्थानिक सगळे आमदार आहेत। हे किती तारखेला? 5 व 6 मे रोजी संध्याकाळी 4 आम्ही उद्घाटनाला सुरुवात करणार आहोत। तरी सर्व शेतकऱ्यांनी जरूर यावे। आपला संपर्क क्रमांक आहे, म्हणजे शेतकऱ्यांनी जर संपर्क साधायचा ठरवला तर आपण कोणता नंबर? शेतकऱ्यांना तसंच जे येणाऱ्या पाहुण्यांना कुठल्याही अडीअडचणी आल्या तर आम्ही एक क्रमांक जारी केलेला आहे 70 83 52 43 29 या नंबरवर प्रत्येकाने संपर्क साधायचा आहे। कुठलीही अडचण आली तर आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू। प्रेक्षको, वाडा तालुक्यामध्ये प्रथमच भव्य दिव्य असं कृषी प्रदर्शन भरणार आहे। म्हणजे खरं तर इतर ठिकाणी जी भरणारी कृषी प्रदर्शनं असतात त्या ठिकाणी शेतकरी हजेरी लावतात, मात्र आपल्या तालुक्यातच आपल्या अगदी घराजवळ हे कृषी प्रदर्शन भरणार आहे। वाडा तालुक्यातील पालसई गावामध्ये किरण पाटील यांनी या कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। सर्वांनी इथे उपस्थित राहावे ही विनंती।